नमस्कार मी सौरभ कोरटकर एबीपी माझाच्या वेब एक्सक्लुझिव्ह मध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत गेल्या काही दिवसांपासून एक नाव आपण सातत्यानं ऐकतोय ते म्हणजे अदानी आणि आजचा व्हिडिओ त्याचबद्दलचा आहे भाजप केंद्र सरकार आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना उद्योगपती अदानींचं नाव विरोधकांकडून नेहमी घेतलं जातं काही दिवसांपूर्वी हिंडनबर्ग संस्थेचा सा रिपोर्ट आला आणि अदानींच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला अदानी समूहाबद्दल या रिपोर्टमध्ये अनेक सवाल केले गेले होते त्यामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये मोठी पडझड सुरू झाली अदानींचे शेअर्स हे सातत्यानं तळ गाठत होते इतकंच काय तर अदानी ग्रुपमध्ये एल आय सीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे त्यामुळे एल आय सीच्या कारभारावर सुद्धा सवाल उपस्थित केले जाऊ लागले अदानींच्या समभागातील घसरणीमुळे एल आय सीच्या समभागांची किंमत सुद्धा कोसळायला सुरुवात झाली एका पाठोपाठ अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पन्नास ते सत्तर टक्क्यांची पडझड झाली अदानी ग्रुपच्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन शून्यावर येऊन गुंतवणूकदार कंगाल होतात की काय अशा चर्चा सुद्धा सोशल मीडियावर होत होत्या अदानी समूहात पैसे असलेल्या गुंतवणूकदारांना घाम फोडलेला असताना दुसरीकडे अदानींच्या कंपन्यांमध्ये जोरदार विक्री सातत्यानं सुरू होती आणि त्यात अदानी इंडनबर्ग केसमध्ये तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने सेबीला आदेश दिले आणि अशा तऱ्हेने आता अदानी समूह चेकमेट होतो की काय असं वाटत असतानाच अदानींसाठी एक आशेचा किरण बनून एक अमेरिकन इन्व्हेस्टमेंट फर्म पुढे आली सगळ्या अदानींच्या कंपन्यांचे समभाग विक्री करत असताना या फर्मनी तब्बल पंधरा हजार चारशे छेचाळीस कोटींचे समभाग विकत घेतले आहेत ही बातमी जशी समोर आली तसा लगेच अदानी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू झाली इतकी जोरदार की अदानींबद्दलचे से सेंटिमेंट्सच से बदलले आणि अदानींचे स्टॉक्स रॉकेट सारखे अदानींना संजीवनी देणारी ही अमेरिकन बुटीक इन्व्हेस्टमेंट फर्म आहे जी क्यू जी पार्टनर्स या फर्मने अदानींच्या चार कंपन्यांमध्ये एकूण पंधरा हजार चारशे छेचाळीस कोटी गुंतवल्या आहेत आणि मालकीचा काही भाग आपल्याकडे घेतला आहे त्यात एकूण चार कंपन्या आहेत अदानी समूहातल्या पहिली आहे अदानी एंटरप्राइजेस यामध्ये पाच हजार चारशे साठ कोटी गुंतवत तीन पूर्णांक चार टक्के मालकी आपल्याकडे घेतली आहे अदानी पोर्टसमध्ये पाच हजार दोनशे ब्याऐंशी कोटीत चार पूर्णांक एक टक्के मालकी आपल्याकडे घेतली आहे अदानी ट्रान्समिशन मध्ये एक हजार आठशे अठ्याण्णव कोटीत अडीच टक्के मालकी आपल्याकडे घेतली आहे तर अदानी ग्रीन एनर्जीमध्ये दोन हजार आठशे सहा कोटीत साडेतीन टक्के हिस्सा खरेदी केलाय त्यामुळे आता तुम्हाला साहजिक प्रश्न पडला असेल की ही फर्म नेमकी आहे तरी कोणती आता ही फर्म अमेरिकन जरी असली तरी त्या मागचं एक खास भारतीय कनेक्शन सुद्धा आहे ही फर्म आहे राजीव जैन यांची मूळचे भारतीय असलेल्या राजीव जैन यांनी जी क्यूजी पार्टनर्स या फर्म ची सुरुवात केली ऑस्ट्रेलियात या फर्मची नोंदणी आहे जन्मलेले राजीव जैन शिक्षणासाठी अमेरिकेत स्थायिक झाले आणि त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ते मध्ये सहभागी झाले आणि दोन हजार दोन साली ते स्विस फर्मचे सी आय ओ बनले विशेष म्हणजे दोन हजार सोळा पर्यंत वोंटोबेलच्या इमर्जिंग मार्केट फंडनी दहा वर्षात सत्तर टक्क्यांहून अधिक परतावा दिला म्हणजे एम एस आय इमर्जिंग मार्केट इंडेक्सपेक्षाही दुप्पट परतावा आरोपांच्या चक्रव्यूहात अदानी अडकलेले असताना जैन यांची गुंतवणूक अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी आहे अर्थात गुंतवणूक करताना अदानी हे जगातल्या महत्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चर ऍसेटचं मॅनेजमेंट करतात त्यामुळे या समूहाच्या दीर्घकालीन ग्रोथबद्दल व्यवस्थापनाबद्दल आम्ही सकारात्मक आहोत यामुळे भारताची अर्थव्यवस्था आणि ऊर्जा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांचा विकास होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आता अदानी समूहावर दोन पूर्णांक एकवीस लाख कोटी इतकं कर्ज अजूनही आहे ज्यातलं आठ टक्के येणाऱ्या आर्थिक वर्षापूर्वी फेडावं लागणार आहे त्यामुळे अदानी समूहाला ही गुंतवणूक संजीवनी देणारी असली तरी कर्जाचा डोंगर कमी करणं हेच अदानी समूहापुढचं मोठं आव्हान असणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट